जळगाव जिल्ह्यात प्रहार जनशक्ती पक्षाचे भव्य शक्ती प्रदर्शन। जळगाव जिल्ह्यात होणाऱ्या आगामी निवडणुकीत जळगाव जिल्ह्यातील 2 विधानसभा व लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाची तयारी सुरू। राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर असून जळगाव जिल्ह्यातील भुसळ येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बच्चू कडू यांचे क्रेनद्वारे भव्य हार घालून स्वागत करण्यात आले। तसेच भुसळ शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शक्ती प्रदर्शन करण्यात आले। आगामी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्ष मजबूत करण्यासाठी तसेच जळगाव जिल्ह्यातील 2 विधानसभा व लोकसभेच्या जागेसाठी आम्ही तयारी करत असून शिवसेना सोबत आली तर ठीक, नाही तर आम्ही स्वबळावर या जागा लढवणार असल्याचे बच्चू कडू यांनी स्पष्ट केले आहे। ब्युरो रिपोर्ट, महान्यूज 19, भुसावळ। आता सभा आणि आत्ताच आम्ही नगरपालिकेचा आढावा घेतला, एका कामगार विभागाचा घेतलेला आहे। या निमित्तानं नगरपालिका भुसावळ असेल, यावल नगरपालिका असेल, या पूर्ण मजबूतीनं प्रहार लढणार आहे। वेळ आली तर जळगावमधली लोकसभासुद्धा आम्ही तयारी करतो आहे आणि 2 विधानसभेची राजकीय स्थिती मजबूत करण्याचा आमची सुरुवात आहे। किमान राज्यामध्ये 15 ते 20 ठिकाणी आम्ही आमच्या प्रहारच्या माध्यमातून विधानसभेची तयारी करतो आहे। निश्चय सेवाभावी वृत्तीनं आमचा धर्म आणि जात आणि त्याची भाषा काय हा आमचा विषय नाही, त्याचं दुखणं काय आहे त्याच्या दुःखासोबत वेदनेसोबत आम्ही नातं जोडतो आहे आणि निश्चितच याच एका सेवाभावी वृत्तीनं प्रहार इथं मुसंडी मारल्याशिवाय राहणार नाही। भुसावळ आणि यावल तालुक्याचे आमचं टार्गेट आहे, ते आम्ही हाती घेणार, जिंकणार। सेना सोबत आली तर सोबत, नाही तर सोबळावर।